यानंतर बघूया राज्यातल्या सत्ता संघर्षावर गुरुवारी निकाल लागला. निकाल लागल्यानं आता सरकार स्थिर आणि चांगलंच मजबूत झालंय. परिणामी राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराला आता मुहूर्त लागण्याची शक्यता वर्तवली जाते. आगामी 8 ते 10 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि त्यात 20 आमदारांचं लाल दिव्याचं स्वप्न साकार होऊ शकतं. एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही तर 20 आमदार शपथ घेतील असा माझा कयास आहे. आणि ह्या विस्तार झाल्यामुळे या महाराष्ट्र सरकारचा जो गाड आहे आणखी स्पीडने चालेल आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक ज्या 20 मंत्र्यांच्या माध्यमातून आणखी एक दिशा मिळेल म्हणून मला वाटतं या 8-10 दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि सीएम साहेब आणि डेप्युटी सीएम साहेब त्याच्यावर योग्य तो विचार करतातच. हे साकडं घातलं की मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार होऊ द्या आणि शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जो आदेश करतील त्या आदेशाचा आम्ही पालन करतो. 20 आमदारांना मंत्रिपद द्यावाच लागेल म्हणजे द्यावा लागेल म्हणजे मिळेल. आणि जे जे काही होतकरू आमदार असेल पुढच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे सत्ता आणू शकतील अशांना मंत्रिपद दिल्या जातील असं मला वाटतं. आणि यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.